अनेक जण आपापले वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे करतात मात्र काही जण आपला वाढदिवस विधायक पद्धतीनं साजरा करतात असंच अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे महासचिव तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद सेवाभावी संस्थेचे जाकीर शेख यांनी नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमात जाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला आहे त्यावेळी जाकीर शेख यांनी इथल्या वृद्धांना वॉकर व्हीलचेअर आणि खुर्ची भेट दिली हा वाढदिवस साजरा करताना एक नवीन आनंद एक नवीन ऊर्जा मला मिळाली असून तसेच अनाथ वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य मला मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं वाढदिवसाचे बॅनर न लावता हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा न करता अनावश्यक खर्च टाळून तो वाढदिवस अनाथ वृद्धाश्रमात साजरा करावा असं आवाहन जाकीर शेख यांनी केलं आहे शेख जाकीर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक महासचिव आणि मौलाना अबुल कलाम आझाद सेवा संस्थाचे संस्थापक व अध्यक्ष आज या ठिकाणी शरणपूर रुद्र आश्रम इथे मी माझा स्वतःचा सा वाढदिवस साजरा केला आणि खरोखरच हा वाढदिवस मला फार या वाढदिवसानिमित्त मला फार आनंद झाला का इथे जे मला वाढदिवस साजरा करण्यामध्ये फार आनंद झाला आणि मी माझ्या वाढदिवसानिमित्त इथं शरणपूर रुद्र आश्रममध्ये दोन वॉकर आणि एक व्हीलचेअर आणि एक कमाड कमाड खुर्ची हे जे तिथं अर्पण केलं आणि मी सर्वांना सांगून इच्छितो का खरोखरच आपण आपल्या वाढदिवसानिमित्त अशा ठिकाणी आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे ज्याच्यातून समाजाला आपल्या आपल्याकडून एक प्रेरणा गेली पाहिजे आणि समाजाला आपल्याकडून एक जे आदर्श गेला पाहिजे का अशा ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो जेथे खरोखर जे हे का असे रुद्र आहेत का त्यांना जे हे आता हे शरणपूर रुद्र आश्रम हे आश्रम खरोखरच कौतुक करण्याची स्पद आहे का या आश्रमामध्ये चौदा ते पंधरा रुद्र आहे आणि हे स्व खर्च आमचे मित्र जे हे रावसाहेब मगरे सर हे स्व खर्च चालवतात आणि लोकांच्या सहकार्यामुळे चालतं याला कुठल्याही गव्हर्नमेंटची जे इथं निधी व कुठल्याही गव्हर्नमेंटचं जे इथं सहकार्य नसताना यांनी जे इथं इथपर्यंत याला आणलं तर मी सर्वांना सांगून इच्छितो की यांनी जे तर सर्वांनी आपलं सा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करावा